श्री गुरुचरित्र अध्याय पाचवा ශ්‍රී ගනේශය මහ ශ්‍රී සැස්වතවය වෙන මහ ශ්‍රී ගුර ිියෝන මහ නාම්දරක භක්තාසි සිද සංගේ විස්තරැසි අවතාර දාල මනුෂශේෂේ භක්තගන තරාවයක් ඒක භක්ත දරක් නාම්දරක අමිකරෂය විශ් එක අගේලය අවතර දෙක මනුෂ්‍ය අරපගෙතසෙ දශ්්‍රද කල ජර්ම ප්‍රකත අවත ශ්‍රීර ගුරාම රජ වඋන මගොත ජර්ම ගොගක ගරි ගුරුරාකි නාන ප්‍රකේ නානේෂ අවතර ගර රුෂිකෂ තරාව සදු මනුෂ්‍ය රතතුෘෂ්ට ෘෂ්ටනනිගායි කරව. द्वारपार जावणी झाले अज्ञान अज्ञानलोक ब्रह्मकुळी आचार्य नवने बळबळे बड़ वर्तात कलयुगे भक्तजन रक्षणार्थ अवतारले श्री गुरुनाथ सा, सागरा करणे भगीरथ आणि गंगा भूमंडळी तैसे अभिप्रमाथी आरदले श्री विष्णुदत्ता तेसे उदरे अवतार धरता आश्चर्य झाले परिसरा पिठापूर्वी पुरोदेशी होता ब्राह्मण उत्तम वंशी अपस्त सांगे तशी नाम राजाना त्याची भार्या सुमिती त्याचे असे आचारपतिवता अतिथी आणि अभ्यगता पूजा करी भक्तिभावे ऐसे असता वर्तमाने पतिसेवा एका एकामाने पूजा सगुनी करी रंध्र परिसऱ्या वर्तता एस एक दिवशी आला दत्त अतिविषय अतिथिविषय श्राद्ध होते आमंशाशी त्यापरी विप्रे देखा न जेवता ब्राह्मणा घरी दत्तात्रय भिक्षा घालित होणारी दत्तात्रय करी प्रसन्न झाला त्यावेळी त्रिमूर्तीचा रूप घेऊने स्वरूप दावले अतिघना प्रतिवता धरुणी

అనాథ తారక నారాయణ మనం జర్నీ లాగలా ऐकून तिचे करुणावचन संतोषली त्रिमूर्ती आपण कर धोरुने आश्वासन माग जाणणे म्हणतसे तव बोलले प्रतिवता स्वामीजी निरुपले आता जन्नी नाम मजे ठेवता करा निर्धारी बोले मज पुत्र झाले बहुत नव्हते स्थिर जीवत जे राहिले असते अति सजीवत अक्षयन पादहीन योग्य झाला नाही असं कोणी काय करावे मूर्ख प्राणी असूनही नसता येणे कोणी पुत्राविणे काय जन्म वावा पुत्रा मा ऐसा ज्ञानवत परमपुरुषा जगदे दे देवदे देवसदृश मजा आता ऐकून त्याचे वचन प्रसन्न झाला दत्ता आपण पुढे असे कार्य कारण दीक्षा भक्तिदानास म्हणे तयासी पुत्र होईल तुझ्या तापसी उदर आहे तुझ्या वंशाशी ख्यातवंत कलयुगी असावे तुमच्या असावे तुम्ही त्याचे बोली ने तुम्हा जो ज्ञानमार्गात्र हो। बघ तुमचे धन्यवे देखा असे तू सांगून तापसी अदृश्य झाला परि असे विस्मय करतेसे मान असे विपरण होते त्यावेळा विस्मय करून घरात पती सांगे वृत्तांत दोघे आर्षनिर्भर होता मने होईल दत्तात्रय मध्याहन समी अतिथी ती वेळा दत्तात्रय येते त्यावेळा विनुपुणा त्यावेळा भिक्षा मात्र घालाचे दत्तात्रेय स्थान जाणं माहुरी करवीर क्षेत्र खुणं सदावासद्यासं ग्रामीण पंचायश्वर नगरात ऐकून सतीचे बोल विप्रवशी संतोषी म्हणे प्रतिवाद भले केले पित्तरच झाले माझे तृप्त करुणी कर्म पित्राचे सुनामी समर्पाय विष्णूचे आम्म साक्षात आपण येऊनही भिक्षा केले आम्हा घरी कृतच झालो प्रत्य समस्त निर्धार झाले स्वर्ग साक्षात विष्णू भेटले दत्त त्रिमूर्ती अवतार ऐसे नाव मास क्रमाने प्रसूत झाले शुभदिनी विप्रसनाने स्नाने करून आधी केल्या जाते कर्म त्यावेळा मिळूने समस्त विप्र जातक वर्तवेत त्यावेळी मंदि तपस्वी बळी दीक्षा करतात जगद्गुरु श्रीपाद म्हणून या कारणे नाम ठेवले त्या ब्रह्माने अवतार गेले त्रिमूर्ती आपण बघतो जना ताराव्या वरता अस असं त्याच्या घरी झाला सात संवासारी मुज मनदे अवसरी करता झाला द्विजेतम बांधता मुज ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी ममसी करे तर्क अतिविस्तारी म्हणूनही लागला त्यावेळी ऐकूनच समस्यांना घर लोक विस्मय करतील सकळ का होईल अवतार करणे का, का म्हणूनही बोलते आपणा ते आचार व्यवहार प्रचित समस्त आपण बोलताच वेद भव वेद भविष्या तर सांगत झाला द्विजारी वरता ऐसे परिसरी झाला समस्वर षोपचारी विवाह करो म्हणते पुत्रासी माता पिता अवधारा विचार करती पुत्रासी बारे विवाह तुझा करावा श्रीपाद म्हणे का भावे माझ्या वंश सांगेल

श्रीपाद श्रीवल्लभासे नाम झाले त्रिमूर्ती पिते उतरी उजाऊतरी से जे ऐकून पुत्राची वचन आठवेज पूर्व सूचना ना भिक्षुक सांगित्य निर्गुण सत्य झाले मंतसे न मनावे पुत्र यासी अवतार पुरुष जयसे जैसे याचे वसे मासे तैसे कराय म्हणते माता पिता निश्चय करून आपले मनी, पुत्रासे जनक मनी पुत्रास म्हणते जनकजन्य होता होऊन प्रतिपाय म्हणुस या ऐसे मनी व्याकुळता डोळे निघती अश्रुपत्ता पडले करता पुत्रस् या दिखुनी मातेचे दुःख समोदी परमपुरुष उठून आपल्या करता अश्रुपात पुषत सिंग ओ माते न करी चिंता जे आता जे करूड करून चिंताच सदा सुखी नांत भारे वा तुझ्या करता आपण दुःख अंधिकार रक्ष राक्षसी म्हणून रक्षसी आम्हा म्हातारापणी दैन्यवेळे दैन्य वेळे म्हणून या पुत्र असता आपण पाया पांगुळं अक्षयहीन त्यासी पोसावे आता आमद कोण रक्षीला ऐकून जन्मचन अव अवलोक अमृत नैने दोघे झाले सोगुन आले दृष्टी आधी जैसे चिंतामणे स्पर्श लोखंड होय सुवर्णपर्श तैसे आत महात्मा दृष्ट असे योगत झाले तत्काळ वेद शस्त्रा दिव्याकरांना सर्व मानती तक्षण दोघे येऊन लागती चरण कृत झालो म्हणून या अश्वस् त्यावेळी दिदला वर तत्काळ पुत्रपुत्री नाणे प्रबळ श्रेयोक्ती सनातन सेवा करायला ज्यांनी पावले सुग महानाने यो लोक सुख्य पावणे व्हामुक्त हे निश्चिती ऐसे बोलून त्यासी समुगोती माते असी पाहुणे दुवे राते पुत्र असे राहते सुख्य पावली पुत्र दवे शताविषयी निर्धार राहुत मासी कन्या पुत्र होतील त्यासी पुत्रपुत्री पाहिल नयने अखंड लक्ष्मी यांच्या घरी वंश परंपरापरिक कृतिवत सचाराचारी संपन्न होती वेदशास्त्री आमचा आवेदना करता निरुपदे व माता जाणे व उत्तरपंत दीक्षा गणे साधूजन ऐसे सांगून मातापित्या असे झाले झालेपरियासी पावला तुरीत पूर्वीकाशी रूपे होते ते निघाला तिथून भांनी भेटी घेऊनही नारायण अवतार असे आपण कार्य करायना मनुष्य देही दीक्षा कराव्या साधूजन तीर्थहिंडे आपण मनोवे गेले तिथे गोर्णासे सुद्धाचे वचन विनवी नामद्रगापन ते परीश्रुतजनमनेसर सरस्वती गंगाधर श्रीगुरचैत्रमत परामवर्तकल्पत्र नसत प्रख्याने सिद्धनाम गाय सन दत्तय श्रीपा श्रीवल्लभकथनाम पंचमाद्या श्रीगुरदत्तात पंध अवधूतचिंतनं दत्त